हाय फ्रेंड्स, आय एम बी आर चव्हाण फ्रॉम पालघर. टुडे वी आर गोइंग टू स्टडी होमोफोन. होमोफोन हा शब्द होम आणि फोन या दोन शब्दांपासून बनला आहे. होम म्हणजेच सेम, त्याचा अर्थ सारखा. तर फोन म्हणजे साऊंड, साऊंड म्हणजे आवाज, म्हणजेच सारखा आवाज असणारा शब्द. फ्रेंड्स, व्हॉट डू यू सी इन द पिक्चर? शीप. अगदी बरोबर. स्पेलिंग ऑफ शीप इज SHIP आणि मीनिंग ऑफ द शीप इज जहाज. नाव सी वन मोर पिक्चर. What do you see in the second picture? Sheep. Absolutely right. Spelling of sheep is SHEEP. Means mendhi. Mendhi हा त्याचा अर्थ आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता फळ्यावर दिसणारे दोन्ही चित्र, त्यांचे उच्चार, त्यांचे स्पेलिंग आणि त्यांचा अर्थ यांचं काळजीपूर्वक निरीक्षण करा. काय लक्षात येतं मित्रांनो? तर दोन्ही शब्दांचा उच्चार सारखा आहे, शिप. दोन्ही शब्दांचे स्पेलिंग या वेगवेगळ्या आहेत, तर दोन्ही शब्दांचा अर्थ सुद्धा वेगळा आहे. म्हणजेच उच्चार सारखा असणारे शब्द पण स्पेलिंग आणि मीनिंग हे वेगळे असणारे शब्द, हे दोन्ही शब्द आहेत. अशा शब्दांना आपण होमोफोन्स असं म्हणतो. होमोफोन्स आर पेअर्स ऑफ वर्ड्स दॅट साऊंड द सेम बट हॅव डिस्टिंक्टली डिफरंट मीनिंग्स अँड डिफरंट स्पेलिंग्स. म्हणजेच उच्चार सारखा पण स्पेलिंग आणि मीनिंग वेगळे असणारे शब्द, म्हणजेच होमोफोन्स. लेट्स सी वन मोर एक्झाम्पल. चला तर आणखी एक उदाहरण पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, चित्रात तुम्हाला काय दिसते आता? बरोबर, हेअर. स्पेलिंग HAIR आणि अर्थ केस असा आहे. आता या दुसऱ्या चित्रात काय दिसतंय ते पहा. बरोबर, हेअर. स्पेलिंग HAREE आणि त्याचा अर्थ आहे ससा. यावरून आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल की दोन्ही शब्दांचे उच्चार सारखे आहेत पण त्यांचे स्पेलिंग वेगळे आहे आणि अर्थ सुद्धा वेगळा आहे. फळ्यावरती मील हा शब्द दिसतो, त्याचे स्पेलिंग आहे MEAL आणि अर्थ जेवण. तर दुसरा शब्द सुद्धा मील, स्पेलिंग त्याचे MILL आणि त्याचा अर्थ आहे गिरणी. म्हणजेच या दोन्ही शब्दांचा उच्चार सारखा आहे, स्पेलिंग वेगळे आहे, जेवण आणि गिरणी हा त्यांचा अर्थ सुद्धा वेगळा आहे. चला असेच आणखी एक थोडस वेगळं उदाहरण पाहूया. फळ्यावरती पहिला शब्द आहे हिल, स्पेलिंग HILL आणि अर्थ टेकडी. दुसरा शब्द आहे हिल, स्पेलिंग HEEL आणि त्याचा अर्थ आहे टाच. तिसरा शब्द सुद्धा आहे हिल, स्पेलिंग HEAL आणि त्याचा अर्थ आहे बरे होणे. जे तीन शब्द आहेत, तिन्ही शब्दांचा उच्चार सारखा आहे पण स्पेलिंग तिन्ही शब्दांची वेगळी आहे, अर्थ सुद्धा वेगळा आहे. अशा शब्दांना आपण होमोफोन्स असं म्हणतो. मित्रांनो, लक्षात आलं होमोफोन्स म्हणजे नेमकं काय? तर स्पेलिंग वेगळी, अर्थ वेगळा पण उच्चार मात्र सारखा असणारे शब्द.
विद्यार्थी मित्रांनो, या स्क्रीनवरती व्हिडिओ पॉज करा आणि फळ्यावर दिसणारे सर्व शब्द आपल्या वहीमध्ये लिहून घ्या. आता हे शब्द देताना फक्त शब्द दिलेले आहेत, त्यांचा उच्चार दिलेला नाही, त्यांचा अर्थ दिलेला नाही. आता हे मुद्दाम केलेलं आहे, कारण या मागची उद्दिष्ट किंवा अपेक्षा वेगळी आहे. या प्रत्येक शब्दाचा उच्चार आणि अर्थ आपण डिक्शनरीमधून शोधावा असं अपेक्षित आहे. आता स्वतः शब्दाचे अर्थ आणि उच्चार शोधल्यामुळे ते शब्द तुमच्या कायम स्मरणात राहणार आहेत. या पेज नंबर 1 सर्व शब्द आपल्या वहीमध्ये लिहून घ्या. असे एकूण 7 पेजेस आहेत. प्रत्येक पेजवरचे शब्द लिहून घ्या, त्यांचा उच्चार शोधा, त्यांचा अर्थ शोधा आणि कायमचे स्मरणात ठेवा. चला तर लिहायला सुरुवात करा पेज नंबर 1 शब्द. आता लिहा पेज नंबर 2 शब्द. पेज नंबर 3. पेज नंबर 4. पेज नंबर 5. पेज नंबर 6. आणि हे शेवटचे पेज, पेज नंबर 7. मित्रांनो, हे शब्द फक्त वहीमध्ये लिहू नका, तर त्यांचा अर्थ आणि उच्चार शोधा, कारण याच शब्दांवरती तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत. पुढील भागात आपण याच घटकावर परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची नेमकी उत्तरं शोधायची कशी ते सविस्तर उदाहरणासहित पाहणार आहोत.